रामेश्वर येथे पर्यटन विकासाच्या उद्देशाने ब्रिटिश कालीन 30 रानवाटांचा पुनर्विकास होणार असल्याची माहिती उपवन संरक्षक मोहिते यांनी दिलेली आहे। ते मी महादेव मोहिते, उपवन संरक्षक, सातारा वन विभाग। महाबळेश्वर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक मोठं पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटकांच्या दृष्टीनं तिथं सुविधा निर्माण करण्याकरिता स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून महाबळेश्वरमध्ये आता आपण जे पर्यटन विकासाच्या दृष्टीनं प्रस्ताव करणार आहोत यामध्ये सर्व प्रथम प्राधान्याने महाबळेश्वरमध्ये ज्या ब्रिटिशकालीन राईड्स किंवा निसर्ग पाऊलवाटा होत्या त्यांचं पुनरुज्जीवन करणे हे एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आपण हातात घेतलेला आहे। याच्यामध्ये राईड्सवर माहिती फलक लावणे, त्या चालण्यायोग्य करणे, त्यांना बसण्याकरता विविध आसनांची व्यवस्था करणे आणि वेगवेगळे जे निसर्ग पॉईंट्स आहेत महाबळेश्वरमध्ये, असे 12 ते 14 पॉईंट्स महाबळेश्वरमध्ये आहेत की मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे तिथं आवागमन होत असतं। या ठिकाणी पार्किंगच्या दृष्टीने व्यवस्थित सुविधा करणे, पर्यटकांना टॉयलेट्सची व्यवस्था, स्वच्छ टॉयलेटची व्यवस्था उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर जे रेलिंग्स आहेत ते दुरुस्त करणे, अशा प्रकारचे विविध उपक्रम आपण संयुक्त व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात हाती घेणार आहोत। पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी तिकीट काढायला लागू नये याकरता आपण एकदाच सेंट्रलाइज तिकीटची व्यवस्था केलेली आहे, ती अधिक आणखी प्रभावी करता येईल की जेणेकरून वाहनं जास्त गर्दी होऊन टोलनाक्यावर थांबलेत किंवा पर्यटकांना त्याचं त्रास होतो आहे असं होणार नाही, याबाबत आणखी चांगल्या प्रकारे दक्षता घेणार आहोत आपण। आणि पर्यटकांच्या दृष्टीनं कचऱ्याचं व्यवस्थापन जे आहे की पर्यटकांना विविध पॉईंट्सवर कचरा दिसू नये याकरता आपण हिलदारी प्रोजेक्ट, हिलदारी या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छ महाबळेश्वर प्रोजेक्ट आपण राबवणार आहोत। याकरता मान्य पालकमंत्री, मान्य कलेक्टर महोदय यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच महाबळेश्वरचे सन्माननीय आमदार मकरंदाबाप यांच्या अध्यक्षतेखाली बैठका देखील अनेक झालेल्या आहेत आणि त्याचं मूर्त स्वरूप आता येत्या 1-2 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल की महाबळेश्वर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सगळ्यात स्वच्छ पर्यटन स्थळ असा दर्जा त्याला प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने वन विभाग आणि सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत, त्याचा देखील आपल्याला चांगला दृश्य परिणाम दिसून येईल महाबळेश्वरच्या पॉईंट्सवर। आजच्या कागद पेपरमध्ये आल्यानंतर मलाच उद्दुस्त वाटली की आपण फारसे जे बाधावर आहोत हे काही करू इच्छितात, मला काही करता आलं तर सांगा। माझा काही आत्तापर्यंत अनुभव आहे प्रशासनातला किंवा लोकाग्रस्तो आता जे मी स्वीकारलं त्यातला, म्हणून मी म्हणत ना की मी येणारच आहे, आपण 5-10 मिनिटं बसूया। आता ते आले ते मला म्हणाले की साहेब पत्रकार परिषद मी घेतो, तर मी म्हटलं मग तिथेही काही माझ्या दृष्टीनं शासनामध्ये, महाराष्ट्र शासनामध्ये, भारतीय शासनामध्ये, सिक्कीमला मी अशाच एका प्रदेशामध्ये राज्यपाल म्हणून काम केलं असल्या कारणानं तिथले काय माझे अनुभव असं करून ज्या अर्थी याला मूळ धरते त्या अर्थी हे ऑर्डर पाहिजे। आणि पर्यटन म्हणजे रोजगार, कोरोनामुळं गेल्या 2 वर्षामध्ये रोजगार संपलाय, माणसं भुकेली आहेत, निसर्ग फुलतोय पण घ्यायला कोणी नाही, अनेक फळं फुलं पडत आहेत खाली, मग जी पडताना झेलता येतील आणि निसर्गरित्या खाता येतील असं काही तरी कोणी करत असेल तर त्याला वरिष्ठ म्हणणं पण सहकारी म्हणून काही करता यावं हा माझा प्रयत्न आहे। आणि महाबळेश्वर सुदैवानं हे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, ठोसेकरी आहे, पानेरी आहे, म्हणजे या 11 तालुक्यामधले 2 तालुके फलटण आणि बाणचं सोडलं आणि कोरेगावचा काही भाग सोडला ते इथंच आहे, मग करता येतं का बघूया। तुमचे काही प्रश्न असतील तर ते वरिष्ठ पातळीवर जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला एक वेळा म्हणता येत ना, मग प्रादेशिक अधिकारी, मग त्याच्यावरती एखादा अधिकारी, मग राज्य पातळीवर अधिकारी, आणि त्यांनाही काही जमत असेल तर राष्ट्रीय पातळीवर एखादा अधिकारी, आदरणीय जावडेकर साहेब हे संपूर्ण देशाचं काम बघतात। आणि सुदैवानं पुण्यामध्ये त्यांचा माझा काही दिवसांचा परिचय होता, त्यात आपल्याला काही करता येईल या केवळ एका भावनेनं संयुक्तपणे लवकरात लवकर काय करता आलं आणि हाताला काम आणि पोटभर अन्न आणि निसर्गाचा आनंद जर मिळत आला तर त्याकरता मी सहकार्य म्हणून जे पडेल ते काम करायला तयार आहे, एवढ्याकरता मी थांबतो। सर, साताऱ्याची कास्टची बाजू आहे, साताऱ्याची कास पटर आहे,
त्या ठिकाणचं ज्या ग्रीन झोन आहे त्या बऱ्याच काही इमारती उभ्या राहतात, त्याबद्दल काय सांगावं लागतं ऐकूया.